श्री गुजराती सेवा समाज सांगली संचलित श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालय सांगली येथे पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री कांतीभाई वामचा यांच्या शुभ हस्ते आणि संस्थेचे सचिव मान्य श्री दीपकभाई शाह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या प्रसंगी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करताना श्री कांतीभाई वामचा म्हणाले की पदवी संपादन करणे हा प्रत्येकासाठी आनंदाचा दिवस असतो. आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा पार केल्याचा अनुभव आणि आनंद काही वेगळाच असतो. विद्यार्थिनींचे अभिनंदन करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष मनोगतात श्री दीपकभाई शाह म्हणाले की चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हास मिळाले आणि तुमच्या यशाबद्दल पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे माजी अध्यक्ष मान्य श्री अरुणभाई शेठ यांनी पदवीप्राप्त विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या ध्वजसंचलनाने संपन्न झाली. विद्यापीठाचा ध्वज घेण्याचा मान विद्यापीठात सुवर्ण पदकाची मानकरी ठरलेली कुमारी रेखा कुंभार आणि महाविद्यालयाचा ध्वज घेण्याचा मान परीक्षा विभाग प्रमुख प्राध्यापक खिलारे यांना मिळाला. या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी आर पवार यांनी केले. आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर श्रीमती कराडे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती खडसे यांनी केले, तसेच श्री ओतारी याचबरोबर श्रीमती मुझावर यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी कांतीभाई वामजा, कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपकभाई शहा, इतर पदाधिकाऱ्यांनी सर्वांना पदवी प्रमाणपत्र वितरित करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व प्राध्यापक प्राध्यापिका NCC आणि NSS च्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अभिनंदन. उद्या आयुष्याची नवीन वाटचाल सुरू होणार आहे. पदवीदान आणि कॉन्व्होकेशन याचा तर फरक तुम्ही सांगू शकता का? तुम्ही पदवीदान काय आलाय का कॉन्व्होकेशन काय आलाय का नाही सांगू शकता. पदवीदानला ज्यावेळी पदवी मिळते त्यावेळी गुरुला पाया पडलं जातात, त्याचे चरण स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. आणि कॉन्व्होकेशनला तुमच्या डोक्यावरती स्वागत कॅप असते ते हवे पुरवली जाते, एवढं फरक आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आपला हा जो कार्यक्रम आहे पदवीदानचा राहायला पाहिजे. त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर करून कॉन्व्होकेशन होऊ नये. तर तुम्ही जन्माला आला ते आजपर्यंत पुन्हाकडनं वेगवेगळे पत्रक घेत आले बरोबर. हे तुम्हाला एक सर्टिफिकेट रूपी पदवी मिळते, त्याचं पदवीदान आहे. तुम्हाला काही लोकांनी तुम्ही बाहेर दाखल झाला तेव्हा तुम्हाला तुमच्या शाळेत जे तुमचे नव्हतेच असले मित्र मैत्रिणी घेतल्या जगानंदी पासून आजपर्यंत त्यांनी पण तुम्हाला काही ना काही दान दिलेलं आहे. विद्यार्थीला मी शुभेच्छा देतो आणि आज सणाचं पर्व दिसून बोला यावेळी मला सांगितलं कशाचा कार्यक्रम घ्यायचा आहे. तर मी त्यावेळी जर नकार दिला होता काहीतरी आमचं पार्टनरचे मगांचं वस्तुशांती आहे सकाळी 7:30 हजेरी लावू लागले, जागा सुद्धा माझ्यासाठी ठरलेली आहे. म्हणून मी जायची काय आहे म्हणून जास्त मी कोणत्या सगळ्याचा वेळ घेणार नाही. पण विद्यार्थ्यांना एवढं सांगतो आज आम्हाला फार गौरव वाटतंय की तुम्हाला तुमचं आमच्या हाताने तुमचं सत्कार होणार आहे. हे सत्कार झाल्यानंतर पुढच्या वाटचाली तुम्ही चालू ठेवायची. आपल्या कॉलेजचं तुमचं आईवडिलांचं सगळ्याचं नाव आपण पुढं करायचं आहे, आपल्या देशाचं नाव पुढं करायचं आहे. ही सगळी जबाबदारी आता तुमचे यंगस्टर्स आहे आणि त्या हिशोबाने आपलं सगळ्यांनी एकटा कार्य चालू ठेवायचं आहे. तेवढी मी परत एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो.